हिंदुत्व आणि शुद्ध भगवा या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये अनेकदा वाद रंगताना पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने केलेल्या ट्विटची सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख आमचे मार्गदर्शक असा केला आहे आणि त्यामुळे आता भगव्या पाठोपाठ भाजप बाळासाहेब ठाकरेंच्या वारशावरही आपला हक्क सांगणार का अशी चर्चा किंवा अशी शंका सध्या राजकीय वर्तुळामध्ये उत्पन्न झाली आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज आपण बोलणार आहोत मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा तर आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जाते आणि यावेळी शिवसेनेवर निशाणा साधण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांच्या भाषणातील काही विधानं असलेला एक व्हिडिओ ट्विटरवर ट्विट करत त्यांना अभिवादन केलंय मात्र या व्हिडिओमध्ये सत्ता आणि स्वाभिमानी या संदर्भातील विधानं घेण्यात आली आहेत आणि त्यामुळे भाजपचं सत्ता गमावण्याचं शल्य हे अजून ही कायम आहे आणि याचाच प्रत्यय हा देवेंद्र फडणवीस यांच्या या ट्विट मध्ये येतोय आणि कुठेतरी हा टोला लगावण्याचा प्रयत्न भाजपकडून आजही झालाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे देवेंद्र फडणवीस नव्हे तर अगदी पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ट्वीट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे मुल्यांशी तडजोड करणारा प्रश्न आला तेव्हा बाळासाहेब आपल्या ध्येयापासून कधीही ढळले नाहीत त्यांनी लोकांसाठी अविरतपणे काम केलं माझं सूचक ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केलंय राज्यामध्ये खरं तर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजपची शिवसेनेवर नाराजी आहे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन जे सत्ता स्थापन केले महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं त्यामुळे भाजप नाराजच आहे आणि भाजपच्या नेत्यांकडून याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चिमटे काढण्यात आले आहेत हिंदुत्वापासून अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंत अनेक मुद्दे भाजपकडून उपस्थित केले गेलेत आणि शिवसेनेला धारेवर धरण्याचा प्रयत्न हा अनेकदा झालाय महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन आता एक वर्षाहून अधिक काळ लोटून गेलाय तरीही भाजपची शिवसेनेवरची ही नाराजी ही कुठेही कमी झाल्याचं दिसत नाही आणि आज पुन्हा एकदा याच नाराजीचा प्रत्यय आलाय दरम्यान एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि अगदी पंतप्रधान मोदींपर्यंत आता शिवसेनेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं असं वर्मावर बोट ठेवलेलं असताना दुसरीकडे खासदार संजय राऊत हे सुद्धा भाजपला टीका करण्यासाठी मागे हटलेले नाही आहेत संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात असं वक्तव्य केलंय त्याचप्रमाणे बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळं वळण दिलं त्यांनी हिंदुत्वाची लाट केली तर निर्माण महाराष्ट्रामध्ये आज जो भारतीय जनता पक्ष आहे त्याचं श्रेय हे बाळासाहेब ठाकरेंना जातं असं विधान केलंय आज ग्रामीण भागामध्ये भाजप बळकट आहे आणि तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच हे सुद्धा सांगायला यावेळी संजय राऊत विसरलेले नाही आहेत त्याचप्रमाणे राज्यात भाजप हा जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळे ह्याची आठवण सुद्धा संजय राऊत यांनी यावेळी करून दिली दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि यावेळी अनेक दिवसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत राज्याच्या जडणघडणीमध्ये शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं योगदान आहे बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती हा कुलाबा जिल्ह्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकामध्ये आता उभारण्यात आलाय आणि या पुतळ्याचं लोकार आज लोकार्पण होत आहे यावेळी अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय आणि यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आमंत्रण आहे त्यामुळे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत आणि निमित्त आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचं तर या संपूर्ण पार्श्वभूमीवर सध्या एकीकडे भाजपकडून आजच्या दिवशीसुद्धा शिवसेनेवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडलेली जात सा, सोडली जात नाही आहे त्याचप्रमाणे आज शिवसेनेसाठी आणि राज्यासाठी एक मोठा जो कार्यक्रम आहे तो या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचा कशा पद्धतीनं हा सोहळा पार पडतो हेही पाहणं महत्वाचं आहे भाजपकडून यावरही टीका झालेली आहे काही मुद्द्यांवरून यावरही सध्या राजकारण तापण्याची शक्यता आहे मात्र आज संध्याकाळचा हा सोहळा कशा पद्धती होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण राजकीय स्थितीकडे लक्ष अर्थात भाजपने आजच्या दिवशी सुद्धा शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये संजय राऊत यांनी सुद्धा भाजपला यावर प्रत्युत्तर दिलंय मात्र संजय राऊत यांनी जो दावा केला आहे भाजपच्या राज्यातील अस्तित्वाबाबतचा त्याबाबत तुम्हाला नेमकं काय का वाटतंय आम्हाला निश्चित कळवा त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचा आता हिंदुत्वानंतर किंवा भगव्यानंतर पुढ जो मुद्दा आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचा आहे का आता बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सुद्धा भाजप हक्क गाजवू पाहत आहे का, का? याबाबतही तुम्हाला नेमकं काय का वाटतं आम्हाला निश्चित कळवा तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा त्याचप्रमाणे यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर